काका काय सांगताय, आज आलाय बोनवलीला आणि आज अड्ड्याबद्दल काय सांगाल आणि आज बैल कोणता घेऊन आला तुम्ही? तुमचं नाव सांगा आणि बैलांचं नाव सांगा. माझं नाव दिलीप फडके पोनशेत, आमचा नकरे आहे आणि मथुर, दोन्ही पन्नार आहेत. हो, आणि कसं आहे नियोजन दोघांचं आजचं? आजचं नियोजन चांगलं आहे. आणि किती शर्ती झाल्या आपल्या छोट्या मथुरच्या आणि नकऱ्याच्या? छोट्या मथुरच्या आमच्या जवळजवळ 5 शर्ती झाल्या. 5 झाल्या. कसं कोणते खांदे पडतो मथुर? मथुर डावी खांदे पडतो, उजवी खांदे पडतो. नकऱ्या उजवी खांदीला. तर आता किती बाबा आतापर्यंत शर्ती झाली आणि कोणती लक्षात राहणार की शर्यत कशी आहे तुमची? तुमची शर्यत एक चांगली म्हणजे याची आपली पप्पू शेट मांगरूल आणि आमची झाली सर. चांगली मैत्री पूर्ण चांगली झाली सर. चांगली होय. आणि कुठून घेतलेला मथुर? कुठून घेतलाय आपण? मथुर म्हणजे आपल्या मित्राचा आहे, तिकडं औरंगाबाद वरून. आणि नकऱ्या? नकऱ्या कराडवर. कराडवर घेतलाय. कराडला कशा घोड्यामध्ये कशामध्ये पाळायचा? घाटावर पाळायचा? आपल्या बैलामध्ये. लहान वासर होत. होय. तर कसा आहे गोट्याला वगैरे, कसा आहे खाय खाद्य काय चालू आहे सध्या आपल्याला? सध्या त्याला मका आणि ज्वारी आणि भरडा आणि मका चुनी. मका चुनी चालू आहे. कसं गोट्याला वगैरे कसा असतो बैल? टेन्शन. आणि मथुर? मथुर पण चांगलं. मथुर पण चांगलं. याचं काय कष्ट देत नाही कुठल्या गोष्टी. आणि मांडाला वगैरे कसं असतं? मांडाला तापत कुठलं एकच माणसाने धरायचा घेऊन जायचा. आम्ही घेऊन जातो, एकाने घेऊन जातो. एकानेच घेऊन जातो म्हणजे आता सध्या पिचवटचं महाराज म्हणून ते आता दोन माणसाने, एक माणसाने फक्त मांडायचं पाहिजे. बरोबर. आणि किती वय किती आता नकऱ्याचं? नकऱ्याचं किती वर्ष झाले आपली? 6 वर्ष. 6 वर्ष झाले. आणि आणि नकऱ्याचे आता म्हणजे आतापर्यंत तुमच्या बाबा लक्षात राहण्यासारख्या अशी कोणती गोष्ट नकऱ्याने तुम्हाला दिली असं वाटतंय आणल्यापासून? नकऱ्याने आणल्यापासून आम्हाला कुठलीच गोष्ट कमी नाही. आम्ही सगळं आल्यापासून म्हणजे लक्ष्मी घरात. आणि काय आता अपेक्षा काय त्याच्याकडून तुम्हाला? त्याच्या अपेक्षेत काय नव्हतं, काय चौथा एक दोन वर्ष पाडलो होता. बरोबर. की आता शरीरयष्टी वगैरे बघायला तर नकऱ्याची खूप चांगली आहे आणि चौक पण लांब आहे, सगळ्या गोष्टीत एकदम छान वाटतं. आणि मथुर बद्दल काय सांगाल छोट्या मथुर बद्दल? कारण की छोट्या मथुर बद्दल आता मालक नाही सध्या तिकडे गेले. हा का? तरी पण छान वाटतं वासरू, म्हणजे सांभाळूक चांगली आहे, सांभाळून चांगली, तब्येत चांगली. बरोबर. फळ पण चांगला. अरे यायची बावरा बिवराची गाडी होत आहे आता. कसं आता नखरे आहे आणि मथुर ही गाडी चांगली बोलते सध्या. आपला पहिलाच अड्डा आम्ही पलवला जयेश पाटील यांच्या सोबत पण गाडी झाली होती. ती प्रेमाची शर्यत होती म्हणजे आदत सांगून गाडी होती. त्यावेळी अपोजिटला बावऱ्या आणि त्याच्यासोबत बिग शॉट काढला होता. आणि नंतर आमची झाली गाडी देसाईचा लाडू म्हणत होता, लाडू त्याच्यासोबत सुंदर पलाला होता. आणि ती पण मस्त गाडी झाली होती. काय सांगशील नकऱ्याबद्दल? कारण की नकऱ्याला पण बाबांनी खूप सांगितलं नकऱ्याबद्दल. तुला कसं वाटतंय आणल्यापासून कसा परफॉर्मन्स आहे नकऱ्याचा? आणल्यापासून चांगला परफॉर्मन्स आहे पण त्याने कधी आम्हाला नाराज नाही केला. म्हणजे हा नेहमी गुलालातच आहे. म्हणजे जेव्हा गुलाल ज्यावेळी झाला नाही त्यावेळेला समजा कसं झालंय, एका वेळेला आमची गाडी समोरचा बैल आमच्या याच्या नकऱ्यासोबत होता, नारपोलीचा बलमा होता तो बसला होता. पण तेव्हा मिस्टेक झाली सुट्टीमध्ये, त्यावेळी गाडी होती भालचा शंकर आणि त्याच्या जोडीला होता राणा उरणबोरीचा, खाणावकरचा. तर त्यावेळी सुट्टी थोडीशी झाली तेव्हा डिसिजन पेंडिंग होता. फक्त एक विधी म्हणजे 3-4 इंचामध्ये फक्त त्याचा फक्त तोड लागला होता राहण्याचा बस. एवढं त्याचा परफॉर्मन्स चांगला. आणि फक्त एक दोन वेळा बाजूला गेली गाडी याचं बाहेर, तेव्हा फक्त गाडीने गुलाल नव्हतं झालं आपला. त्यावेळी नेहमी गुलालातच आहे. ओके. तिथं आम्हाला म्हणजे खुशच ठेवलेलं आहे. त्याला बघायला लागतं मध्ये धोका देते. ते पद्धतीने आता दोन्ही पण बैल तुम्ही सांगताय, मथुर पण आणि आपला नकऱ्या पण खूप चांगल्या पद्धतीने आता तुमच्या शर्यती पण करतायत. आणि आजचा दादा कसं वाटलं? फाटी वगैरे बघून आले का तुम्ही? कसं वाटलं फाटी? चांगले फाटी म्हणजे कसं नेहमी मागच्या याच्यात मैदानात पण आलो होतो. बरोबर. आता पण चांगलं नियोजन आहे. आता बघू, आता कोणाची नाव असेल तर नाव बघू, नाहीतर जमून झाली तर जमून. बरोबर. आणि दादा आता नकरे आता तुमच्याकडे एवढी वर्ष आहे, तर तुला काय वाटतं की नकऱ्याने तुला काय दिलं असं वाटतं? म्हणजे नकऱ्याने तुला कोणता मोठा आनंद तुझ्या आयुष्यामध्ये दिला असं वाटतं तुला? नकऱ्याने म्हणजे आमचं नाव भरपूर मोठं गेलंय. त्याच्या अगोदर पण आमचा एक राजा मधून होता, तेव्हा आम्ही त्यावेळी बंदीचा काल होता. त्याच्या म्हणजे आदात वयात आहे ना, बंदीचा काल होता त्याच्या मुलं, नाहीतर त्यांनी आदात वयात पण चांगलं नाव केलं. चांगलं नाव केलं. आता त्याच्या या वयात पण आता उसाण्याच्या मैदानात पण गाडी झाली आमची, पण त्याचा
टेम्पो लागून त्याचे दात पडलेले दोन, तर आता दोन दात कमीत पण चांगला बोलतोय. आणि त्याच्यामध्ये कॅपॅसिटी आहे तशी, त्याचा पल पण चांगला आहे. आता जर चांगला बैल असेल, जसं बैल भेटेल तसा, म्हणजे जेवढी समोरची गाडी जवळ असेल ना तेवढं तसा पळतो तो. म्हणजे गाडी जवळ असली का त्याचा तो वेग दाखवतो, गाडी बघून पळतो. आणि समोरासमोर गाडी असल्यावर कधी हरलाच नाही तो, हरलाच नाही. असा परफॉर्मन्स पण खूप चांगला वाटतो. शरीरयष्टी वगैरे बघायला गेलं ना, नकऱ्याची एकदम एक नंबर शरीरयष्टी आहे. आणि गळवंड वगैरे नाही किंवा अजिबात, चौक वगैरे लांब आहे. शिंगामध्ये थोडा खाली आहे तो, भुंडा झालाय एवढाच विषय, पण तरी पण चांगला आहे. नाही दिसताना पण लोक बघताना कधी कधी भास होतो की मथुरा की काय असं लांबून बघ वाटतं लोकांना. तेच झालंय, बऱ्याच वेळेला विचारतात पण लोक, म्हणजे ज्यांना ओळखत नाही असं ते ओळखतात, म्हणजे ते सांगतात का मथुरा आहे का. बरोबर, पण दिसायला तसं वाटतो मथुरासारखा वाटतो. आणि छोट्या मथुरचं बघ काय सांगाल. छोटा पत्तूर पण चांगला आहे. आणि तो पण म्हणजे गुलालातच आहे तो पण. आता सहा गाड्या आपल्या पिंपल गर्दा मैदान झालं, त्यावेळी पण वर्धांच्या वेळी आम्ही सेमीला मार्क केलाय, तेव्हा ही गाडी घासली होती. ही दोघांची होती का? ही, हा, तेव्हा बैलाच्या तीन पाय फुटलं होतं आणि त्याच्या पण लागलेला. हा, आणि त्यामुळे ती. आणि तिसरा पहिला पहिला गटाला गेलो तेव्हा पण गाडी गट पास केलेला, पण ट्रॅक चेंज केला. ट्रॅक चेंज म्हणजे आमचं काय, म्हणजे थोडा कन्फ्युजन झाला. गाडी होती 10 तास पण आम्ही गाडी नेली 9 तासामध्ये. तर गाडी निघाली, समोर गाडी नव्हती आला, पण 9 तासामध्ये गेला त्याच्यामुळे. तेव्हा पण आपल्या दोन छकड्यांनी गट पास केला होता पहिला, पण लगेच दुसरा टोकन नोंदवला. नंतर मग दुसऱ्या ह्याच्यात पण इथला आपला कडावचा राजा आणि सिकंदर होता त्याच्याकडे. हा, मग त्यावेळी पण ती गाडी मारली आपण, तेव्हा गट पास केला आणि सेमीला मार्क आला होता. आणि मुंबई, महाराष्ट्र मुंबई केसरी मैदान पण खूप छान झालं, छान मैदान झालं होतं, मस्त नियोजन पण झालेलं तेव्हा. सर नक्की आज बघूया कशी शर्यती होती, आज बघू आज कसं आहे. नक्की आमच्या चॅनलकडून दादा शुभेच्छा तुम्हाला आजच्या शर्यतीसाठी. तुम्हाला पण शुभेच्छा, तुमचं पण देखील धन्यवाद. आणि जे कोण लाईव्ह बघत असतील त्यांनी दादांच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि भरपूर लाईक करा. थँक्यू, धन्यवाद.